नमस्कार, स्वागत है तुमचं अर्चनाज रसोई मध्ये। आज मी तुम्हाला दाखवणार आहे पापलेट फ्राय। मी तुम्हाला नेहमी सांगत असते ना की मला फीडबॅक द्या, मला फीडबॅक द्या। तसं आपल्या एका व्यूअर्सने आपल्याला फीडबॅक दिलेला आहे, तिचं नाव आहे श्वेता काळे। तर आज मी तुम्हाला सोप्या प्रकारे कसा काय फिश फ्राय करायचं हे दाखवणार आहे, आणि अशा प्रकारे तुम्ही सगळ्या प्रकारचा बाजार जो आहे तो तुम्ही फ्राय करू शकता। त्यासाठी बघत राहा अर्चनाज रसोई। पापलेट फ्रायसाठी लागणारं साहित्य, एक आपण इकडे मीडियम साईजचा पापलेट घेतलाय। तळण्यासाठी तेल आहे, अर्धा चमचा हळदी पावडर, इथे वाटण घेतलेलं आहे आपण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसूण आहे त्याच्यामध्ये, मिक्स मसाला एक चमचा, अर्ध्या लिंबाचा रस आणि मीठ चवीप्रमाणे। आता आपण पापलेटला अगोदर सगळा मसाला लावून घेऊया, पण त्याच्या अगोदर मला अशी सूचना द्यायची तुम्हाला की फ्रेश फिश आपण कसा बघायचा। आता पापलेट फ्रेश कसा की आपण त्याचा तोंडाकडचा जो भाग असतो तसा दाबून बघतो, बगळ म्हणतात त्याला, तिथून असं व्हाईट कलरचं पांढरं पाणी निघालं तर आपण म्हणतो हा फ्रेश आहे। किंवा मग तो पापलेट जो असतो त्याला असा चकचकीतपणा जरासा चंदेरी कलरचा असतो की तो पापलेट फ्रेश आहे, आपल्याला हे लगेच कळतं। तर त्यासाठी आपण आता हा एक पापलेट घेतलेला आहे, तुम्ही अख्खा घ्या किंवा तुकडे करून घेतलं तरीही चालेल। आता आपण ह्याला सगळा मसाला लावून घेऊया। अर्धा चमचा साधारण हळदी पावडर, मिक्स मसाला एक चमचा किंवा अर्धा चमचा, वाटण आपण घेतलेलं आहे ते साधारण अर्धा चमचा घेतोय, ह्यात आपण घातलंय कोथिंबीर, हिरवी मिरची आणि लसूण आणि लिंबाचा रस आणि चवीप्रमाणे मीठ। आणि आता आपण हा सगळा व्यवस्थित लावून घेऊया। आपण ह्याला असं मधून मधून पण चिरा दिलेले आहेत जेणेकरून त्या पापलेटमध्ये आतपर्यंत तो मसाला गेला पाहिजे। साधारण एक 5 मिनिटं किंवा 10 मिनिटं तुम्ही मसाला लावून ठेवलात तरी चालेल, आणि जास्त वेळ जर तुम्हाला ठेवायचा असेल तरीही तुम्ही ठेवू शकतात। फक्त मसाला लावून ते फिश जे आहे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा। आता आपण तेल गरम करायला घेऊया। तळण्यापुरतं तेल घ्यायचं आहे। तेल तापलंय आणि आपला मसालाही लावून झालेला आहे। आता आपण हे फ्राय करायला टाकूया। आता आपण हा व्यवस्थित फ्राय करून घेऊया। आता इथे बघा, इथे मला एक तुम्हाला टिप द्यायची आहे, काय माहितीये का, आपण फिश घातलं ना म्हणजे मच्छी आतमध्ये घातली किंवा बाजार घातला की आपण कसं 10 वेळा तो उलटतो, कलथ्यानी एकदा दोनदा तीनदा, हा फिश फक्त दोनदाच उलटायचा असतो। एकदा व्यवस्थित तिकडनं झाला की पुन्हा दुसऱ्यांदा केलं की बस झाला तो, की आणि मग मंद ह्याच्यावरती गॅस करून ठेवायचा। तर आता आपण हे एका साईडने थोडंसं 5 मिनिटं होऊन देऊया आणि मग आपण तो उलटूया। आपण हा परतून घेतलेला आहे, एका साईडने झालाय दुसऱ्या साईडने होतोय, त्याला एक 5 मिनिटं लागतील कारण फिश आपला शिजायला वेळ लागत नाही। आता इथे अजून एक अशी टिप की आपला जर फ्राईंग पॅन वगैरे असेल तर तो खाली चिकटत नाही, पण जो साधा तुम्ही जर तवा घेतला जर त्याला चिकटतो असं वाटतंय, तुम्ही काय करा तांदळाचं पीठ किंवा रवा त्याला लावलं तरीही चालतो। पापलेट फ्राय तयार आहे, मला खूप भूक लागलेली आहे। तुम्ही हुशार आहात, तुम्ही लगेच सबस्क्राईब केलं आहे इंडिया फूड नेटवर्कवर, आणि थँक्यू व्हेरी मच। असाच मला फीडबॅक देत राहा, त्यासाठी बघत राहा अर्चनाज रसोई।